आज मी कुरडया कसे बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. मी 2 किलो गहू भिजून कुरडया बनवून तुम्हाला दाखवणार आहे. हे गहू मी 3 दिवस भिजवले. भिजून झाल्यानंतर मी आता वाटणार आहे मिक्सरला. प्रत्येक दिवशी गव्हामधलं पाणी बदलायचं, रोजच्या रोज धुवून स्वच्छ करून नवीन पाणी टाकायचं त्याच्यात. आता मी थोडं थोडं गहू घेऊन मिक्सरला वाटून घेणार आहे. गहू जाड वाटायचं त्याच्याने कुरडे व्हाईट दिसणार, आणि बारीक वाटलं तर त्याच्याने कुरडे लाल दिसते. त्याच्यामुळे वाटताना जाडच वाटायचं. वाटलेलं गहू हे आता हातावर सोळून घ्यायचं, पूर्णपणे ते स्वतः काढून घ्यायचं, आणि मग एक कपडा घ्यायचा, कपड्याने चाळायचं त्याच. सुरुवातीला मी आता गव्हाचं शीक चाळणीतून चाळून घेणार आहे. चाळणीतून शीक हळूहळू टाका, हळूहळू चाळून घ्या चाळणीतून. कोंड्यातनं चीक व्यवस्थित निघावं म्हणून ते आपण आता हातातनं दाबून घ्यायचं चाळणीतून. गहूचं शीक पहिलं मी काढून घेतलं आहे. त्या पुन्हा मी पाणी ओतलं, ते 2-3 ग्लास पाणी ओतून पुन्हा मिक्स करून हातावर सोडून पुन्हा ते चटणीला चीक काढलं आहे. आता मी कोंडा काढून झालेला आहे माझा. आता मी परत टोपाला, एका टोपाला कपडा बांधला आहे. कपडा बांधल्यानंतर त्याच्यातून आता मी चीक चाळून घेणार आहे. चाळणी निघाल्यानंतर आपण आता बारीक कपडा बांधते मी टोपाला, त्याच्याने चाळून घेतले. चाळल्यानंतर ते बारीक कपडा बांधल्यानंतर सगळं कोंडा निघून येते, तेव्हा स्वच्छ पाणी येतं खाली. टोपात चीक आता आपण टोपात टाकतोय, मग सारखं हाताने हलवलं त्याच्यानंतर ते खाली जातं. तुम्हाला तर दिसत असेल कोंडा सगळं बाहेर निघालेलं आहे साडीचं. चीक चाळल्यानंतर मी सर्व तसं हे त्याचं टोपात ठेवलं, टोप भरून रात्रभर तसंच ठेवलं. सकाळी आता मी चिकाची चिक किशी घेणार आहे, ते आता मी पाणी काढते. पाणी काढताना हळूहळू होता चीक जाऊ नये म्हणून सगळं असलेलं पाणी तेवढं सगळं ओतून द्यायचं खाली. टोपामध्ये जे तुम्हाला दिसते ते सफेद सफेद पूर्ण खाली बसलेले चीक आहे, ते वरचं पाणी सगळं काढून टाकायचं आहे. चीक आहे ते आता मी हाताने हळूहळू काढून घेणार आहे.
जेवढं चिक आहे ना तेवढंच टोप पाणी घ्यायचं. पाणी गरम करायला ठेवलं आहे मी टोपात. पाणी गरम झाल्यानंतर तो चिक हळूहळू यायचं. पाणी गरम झाल्यानंतर मी एक ग्लास पाणी साईडला काढून घेतलेलं आहे. मी गरम पाण्यामध्ये चवीनुसार 3 चम्मच मीठ घालणार आहे. मीठ टाकलं आहे आता. त्याच्यात हळूहळू चिक ओतायचं आणि दांडे घालत जायचं. आमचं चीक घोटून झालेलं आहे. त्याची सुटिंग घेतलेली नाही. चीक मी आता तवा ठेवलं आहे खाली. त्याच्यावर टोप ठेवलं आहे जळू नये म्हणून. त्यात 20 मिनटं अजून मी शिजून घेतलेलं आहे. कपडा मी त्यात भिजवून टाकलेलं आहे. त्याच्यात वाफ पडावं म्हणून मी वल्ला कपडा करून टाकला आहे. त्याच्यावरनं ढाकण ठेवलं आहे. मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे थंड. त्यात चिक काढलं आहे मी. टोपातून चिक काढलं आहे. ते आता मी पाण्यात सोडलं आहे. तर आता शिजलं की नाही त्याच्यात कळेल. जर शिजलं नसेल तर सुटसुटीत होतो. आणि शिजलं असेल तर गोटीच राहते. शिजलेलं जे पीठ आहे ना ते आता हाताला शिपकत नाही. मी हात लावून बघते. मी आता कुरडे करायला घेतलं आहे. साश्यात मी आता पीठ घेतलं आहे. साश्या भरलं आहे. साश्यात आता टाकते मी पीठ. चिक आता शिजलेलं चिक टाकते त्याच्यात. आणि मग तुम्हाला दाखवणार आहे. आता मी साश्या भरून घेतलं आहे. आणि मग तुम्हाला मी आता कुरडई दाखवणार आहे. त्यात पीठ घेतलं आहे. पीठ घेऊन झालं आहे. मी आता तुम्हाला कुरडई पाडून दाखवते. कुरडई झाली. असे 2-2 येडा पाडून कुरडे छान पडलेले आहेत माझ्या. पीठ चांगल्या प्रकारचं शिजलं आहे त्याच्यामुळे कुरडे छान पडते. कुरडे आपल्या तयार झालेले आहेत. कुरडे चांगल्या प्रकारचे सुकले आहेत. आता मी त्याला तेलात तुम्हाला तळून दाखवणार आहे. तुम्हाला आमच्या कुरड्या कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा.